सुरवे ते टपडे रे पडण्याचे होते आता बघा इथं आपल्याला काय शिकायचं आहे मेजरमेंट ऑफ प्रेशर मेजरमेंट ऑफ प्रेशर आता एक पास्कलचा नियम वगैरे आपण शिकलेले आहोत रेडी त्या पास्कल मध्ये ऍप्लिकेशन बघितलं आपण हायड्रॉलिक लिफ्ट हायड्रॉलिक ब्रेक स्मॉल फोर्स मध्ये लार्ज वेट उचललं जातं किंवा अप्लाय केलं जातं इक्वल प्रेशर मेथडनं किंवा पास्कल्स लॉस आपण म्हणतो आपल्याला तर इथं काय बघायचं आहे याच पास्कलच्या देव्यानुसार आपल्याला मर्क्युरी बॅरोमीटर बॅरोमीटर हे ऍटमॉस्फेरिक प्रेशर मेजर करण्यासाठी आपण यूज करतो कशासाठी ऍटमॉस्फेरिक प्रेशर मेजर करण्यासाठी आपण काय यूज करतो बॅरोमीटर आता ऍक्च्युली हे टोरिसेली हे इटालियन सायंटिस्ट आहे त्यांची नावं ही असलीच त्याच्यामुळे त्याचं नावच इथं चिटकवले त्यांनी टोरिसेल ओके काय केलं एक वेसल घेतलं त्या वेसल मध्ये मर्क्युरी घेतलं काय केलं आपण एक वेसल घेतलं भगवान घेतलं त्याच्यामध्ये काय घेतलं मर्क्युरी एक काचेची ग्लास ट्यूब घेऊ त्या ट्यूब मध्ये मर्क्युरी टाकलं आपण फिल केलं हे असं भगवान काय घेतलं आपण मर्क्युरी म्हणजे एक वेसल घेतलंय त्या वेसल मध्ये मर्क्युरी घेतलंय एक ट्युरिसेल सॉरी एक ग्लास ट्यूब मध्ये आपण मर्क्युरी भरलं भरल्यानंतर याला याच्यात पोरपट बुडवलं इन्व्हर्टेड ओके याला काय केलं आपण असं त्याचं असं भरताना त्यातलं काहीतरी सांडतं त्या वेसल मध्ये सांडलं थोडंफार आणि परत हे असं झालं आणि त्याच्यामध्ये एअर कुठल्याही प्रकारचा गेला नाही कारण इथे गॅप मध्ये होतं ते सांडलेलं थोडं एवढ्यात गॅप तयार झाला ते बाकीचं याच्यामध्ये मिक्स झाला आणि हा जो गॅप तयार झाला त्याला टोरिसिल व्हॅक्युम म्हणलं तिथं कुठल्याही प्रकारचा एअर नाही मग एअर नाही याचा अर्थ गॅसच नाही याचा अर्थ तिथलं प्रेशर जे आहे प्रेशर ऍट पॉइंट ए इज इक्वल टू झिरो बिकॉज ऑफ दॅट स्पेस इज अन ए व्हॅक्युम दॅट क्रिएटेड स्पेस इज अन ए व्हॅक्युम देन आता इथं बघा हे जे आहे हे मर्क्युरी लेवल आहे इथे पॉइंट सी जे असं घेतलं की जे ऍटमॉस्फेरिक प्रेशरला कंबाईन मध्ये म्हणजे इथं मर्क्युरी आणि याच्यासोबत काय येणार आहे ऍटमॉस्फेरिक म्हणजे इथं काय होतं प्रेशर ऍट सी इज इक्वल टू सेम ऍट कारण तिथं काय ऍटमॉस्फेरिक प्रेशर त्याला टच सो त्याच्यामुळे तिथलं जे मेजरमेंट असणार आहे ते कुठलं असणार आहे ऍटमॉस्फेरिक जे ऍटमॉस्फेरिक प्रेशर आहे तेच कुठलं आहे कुठल्या पॉइंटला सी पॉइंटला इथं जे ऍटमॉस्फेरिक प्रेशर आहे तेच सी पॉइंटला हे बाबांनो बी आणि सी पॉइंटच लेवल सेम आहे मग प्रेशर ऍट बी इक्वल टू प्रेशर ऍट सी प्रेशर ऍट बी इक्वल टू प्रेशर ऍट सी बोथ आर द सेम बिकॉज ऑफ सेम लेवल और लेवल इज सेम डू यू समझ रहे मैं क्या बोल रहा आप क्या सुन रहे ओके सो देन पीसी इक्वल टू पी जीरो मीन्स पीबी इक्वल टू पीसी मीन्स PB इक्वल टू पी झिरो जे सी पॉइंटला प्रेशर आहे ते ऍटमॉस्फेरिक प्रेशर आहे जे सी पॉइंटला प्रेशर आहे ते बी पॉइंटला प्रेशर आहे कारण लेवल सेम आहे जे बी पॉइंटला प्रेशर आहे तेच सेम ऍटमॉस्फेरिक प्रेशर आहे कारण ऍटमॉस्फेरिक प्रेशर ऍट पॉइंट सी बोथ आर द सेम Then how can I write here the equation at point B and how you find the by Pascal's Dewa? So PB equal to PA plus H rho G. H is the height. The B point la bagaycha zala height, A point karun bagitla depth.
rho is the density of mercury, g is the acceleration due to gravity. So you know the what now? Pressure at point A is what? Zero. So can I say that? So PB or P equal to H rho G means pressure at point B, that is an H rho G, that PB means our P0. Then can I write here as a P0 equal to H rho G? So this is an atmospheric pressure to measure by using mercury barometer. It's a just device or an just one method to measure the pressure by using the mercury vessel and the glass tube. Do you understand? It's a simple concept. Okay, so we will see the next as an open tube manometer. Okay, barometer. Okay, manometer to measure the gauge pressure by using as an U-shaped tube, the U-tube. आणि ट्यूब. ओके, सो ट्यूब घेतलं त्याला ती एक कंटेनर जोडलं, बट याच्यामध्ये लो लेवल कमी पाणी आणि रॉकेल घातलं, दॅट इज मीन बाय केरोसिन अँड वॉटर इन्सर्टेड इन दिस, बट नॉट एज अ फुल्ली फिल्ड लो लेवल. ओके, ज्यावेळेस आपण घातलं ऍट पॉइंट ए च्या ठिकाणी पी ए प्रेशर, so that's same as an P0 and P0 is an atmospheric pressure. What? Atmospheric pressure. So then at B and at C the pressure is same. Repeat, at B is at C the pressure is same because of same liquid level or the same fluid or a liquid level is the same. So then the pressure is same, PB equal to PC, then PA equal to P0. P0 is the atmospheric pressure. हे म्हणजे राजाने राणी नो. मग इथं हा सी आहे, सर तुम्ही इथं ए घेतलं, हे ए म्हणजे ऍटमॉस्फेरिक प्रेशर आहे, मग या डी ठिकाणी काहीतरी व्हॅक्युम आहे, मग तिथं सुद्धा आपल्याला असं लिहू का, द प्रेशर ऍट सी अँड डी आर सेम, देन कॅन आय राईट PC बरोबर PD, दॅट इज मीन बाय वी कॅल्क्युलेटेड प्रेशर P. मग मला B च्या ठिकाणी प्रेशर हवं आहे, तर PB बरोबर PA प्लस H rho G. मग PB काय आहे, PB हे PC आहे, PC हे काय BD आहे, BD हे काय P आहे, मग इथं टाकलं P. PA काय आहे, P0 आहे, मग इथं टाकलं P0 H rho G. सो P0 ला इकडे पाठवलं, P minus P0 is equal to H rho G. यस्टरडे आपण बघितलं P minus P0 equal to H rho G. This is been by gauge pressure. As any, this is very simple to weigh, to measure the open tube manometer by using open tube manometer by measure the gauge pressure. Do you understand? Okay, so this is can be said as an just absolute pressure minus what is that, the difference between the absolute pressure and gauge pressure la apan kay mhanto apan atmospheric pressure, yancha madhe difference mhanje kay mhanaycha apan tyala gauge pressure mhanje, the difference between the absolute pressure minus or a atmospheric pressure, that is called as an kay gauge pressure. Okay, right, आपल्याला बघायचं आहे सरफेस टेन्शन. काय बघायचं? सरफेस टेन्शन. आता याचं नेमकं याच्या आधी या लिक्विडच काहीतरी मॉलिक्युलर थिअरी आहे ती पहिला बघू.
आपल्याकडे इंटरमॉलिक्युलर फोर्स. व्हॉट इज मीन बाय इंटरमॉलिक्युलर फोर्स? कंप्लीट फक्त लक्ष द्यायचं थिअरी. इंटरमॉलिक्युलर फोर्स, दोन मॉलिक्युल मधलं फोर्स ऑफ अट्रॅक्शन. दोन मॉलिक्युल मधलं फोर्स ऑफ अट्रॅक्शन त्याला काय म्हणायचं? इंटरमॉलिक्युलर फोर्स. मॉलिक्युल कोणते असते ते पुढे विचारतो. दोन मॉलिक्युल मधलं फोर्स ऑफ अट्रॅक्शन दॅट इज कॉल्ड एज एन इंटरमॉलिक्युलर फोर्स. बट त्या फोर्स काहीतरी रेंज आहे. म्हणजे समजा इथं असतील तर हे अट्रॅक्ट होतात, इथं असतील तर हे अट्रॅक्ट होतात, हे इथं आहे अट्रॅक्ट होणार नाही. त्याचं एक लिमिटेशन आहे, त्याचं एक रेंज आहे. त्याला आपण काय म्हटलं? रेंज ऑफ मॉलिक्युलर फोर्स. तो किती असतो? 10^-9 meter. तुम्ही मोजायला जा मग 10^-9 म्हणजे 0.009. ओके, म्हणजे हे जे आहे इट्स अ व्हेरी स्मॉल रेंज. सो दे इंटरमॉलिक्युलर फोर्स मध्ये दोन टाइप आहे. कोणते ते बघू. इथं कोहिसिव्ह फोर्स. व्हॉट इज मीन बाय कोहिसिव्ह फोर्स? दोन मॉलिक्युल त्यांचं जे सबस्टन्स आहे, द सेम सबस्टन्स, द फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन द टू मॉलिक्युल, इट्स सबस्टन्स इज सेम और दॅट मॉलिक्युल प्रॉपर्टीज इज सेम. दोन मध्ये तुम्ही काय लिहिणार? सेम सबस्टन्स. आणि त्या दोन मॉलिक्युल मधलं अट्रॅक्शन त्याला आपण म्हणायचं कोहिसिव्ह फोर्स. इथून पुढे मी नंतर शब्द फक्त कोहिसिव्ह आणि अडेसिव्ह वापरायला चालू करेन. सो व्हॉट इज मीन बाय अडेसिव्ह फोर्स? द अडेसिव्ह फोर्स इज कॉल्ड एज डिफरंट सबस्टन्स. डिफरंट सबस्टन्स दोन मॉलिक्युल मधलं फोर्स ऑफ अट्रॅक्शन. बट ते दोन मॉलिक्युल हे कसे आहे? फार छान आहे. म्हणजे डिफरंट सबस्टन्स आहेत. कसे आहे? डिफरंट सबस्टन्स. सो दॅट फोर्स इज कॉल्ड एज एन अडेसिव्ह फोर्स. नाही समजलं सर, थोडं व्यवस्थित समजून सांगा. इकडे या, लगेच उठून इकडे येऊ नका. हे पाण्याची बॉटल आहे, त्याच्यात पाणी आहे, आहे इथं खाली मॉलिक्युल घ्यायचे आपण त्याच्या आतमध्ये. इथं कुठतं आतमध्ये तसे बघा ना. आणि आतमध्ये आपण इथे एक मॉलिक्युल घेतला. हे बाबांनो, या मॉलिक्युलच्या शेजारी पण मॉलिक्युल आहेत ना. आता झूम करतोय आपण, हे डिस्टन्स जरा जास्त वाटेल पण आपल्याला समजून सांगण्यासाठी आपल्याला हे असं डिस्टन्स घेतोय. हे बघा, हे इथे एक सेंटरला मॉलिक्युल आहे, इथे एक मॉलिक्युल आहे, इथे एक मॉलिक्युल आहे, इथे एक मॉलिक्युल आहे, मॉलिक्युल आहे, मॉलिक्युल आहे, मॉलिक्युल आहे, मॉलिक्युल आहे, असं पूर्ण गोल आहे. त्याचं सगळ्यांचं फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे. त्या सगळ्यांचं काय? फोर्स ऑफ अट्रॅक्शन. बरं, तिथं फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे. तिची रेंज आहे ती किती आहे? 10^-9 आहे. आर इतक्या रेडियस न, म्हणजे 10^-9 इतक्या रेडियस, म्हणजे प्रत्येक ठिकाणी डिस्टन्स ती आहे. हे जे एक स्पियर तयार होतं ना, दॅट इज कॉल्ड एज अ स्पियर ऑफ इन्फ्लुएन्स. बट स्पियर ऑफ इन्फ्लुएन्स याचं डिस्टन्स किंवा ते इन्फ्लुएन्स जे तयार झालंय, जे स्पियर तयार झालंय, त्याचं रेडियस किती आहे रे बाबांनो? एज अ रेंज ऑफ मॉलिक्युलर फोर्स. हाऊ मच दॅट रेंज ऑफ मॉलिक्युलर फोर्स? 10^-9. अँड दॅट इज मीन बाय इंटर मॉलिक्युलर फोर्स. दोन मॉलिक्युल मधलं फोर्स. आणि याच्यातला नेट फोर्स हा काय असतो? झिरो. अभी इथं बघा ना, हे इकडलं इकडं ओढतं, हे ला इकडं 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 इकडं, हे एकमेकाला ओढलं की तिथेच बसलं. सो नेट फोर्स काय झाला? शून्य झाला. म्हणजे एखादं मॉलिक्युल किंवा एखादा पॉइंट आपण वॉटरच्या सेंटरला किंवा इथं मध्ये घेतलं तर इथं काय झालं रे? याच्यामध्ये याच्यातला नेट फोर्स त्या मॉलिक्युलवर काय झाला? झिरो झाला. कारण सगळीकडून काय झालंय? ऍक्ट झालंय. इंटर मॉलिक्युलर फोर्स अट्रॅक्ट झालेला आहे. हा एक कन्सेप्ट. त्याच्यामध्ये काय काय शिकलो बघा आपण. इंटर मॉलिक्युलर फोर्स, कोहिसिव्ह फोर्स, अडेसिव्ह फोर्स, रेंज ऑफ मॉलिक्युलर फोर्स, स्पियर ऑफ इन्फ्लुएन्स. एकदम सिंपल वाचले, ताण घ्यायचा नाही आहे.
ओके आले की बोर्ड जवळ ताण द्यायला आता इथं बघा एक पॉइंट हा बी घेतला त्याच्यातला एक चतुर्थांश म्हणजे 1/4 पार्ट किंवा याच्यातला थोडा पार्ट ना बघा हा हे बाहेर गेले इथं काय हवा एअर आहे इकडं इथं काय पाणी लिक्विड आहे काहीतरी वॉटर आहे ओके सो दिस इज दिस इज पाणी ओके सो हे आता याच्यातलं इथं जर बघितलं माझ्या राजा निराणींनो आता ॲडेसिव्ह फोर्स मी तुम्हाला समजावून सांगतो सगळ्यात महत्वाचं आणि मग इकडे येतो अभी समजो एक ग्लास आहे काचेचा ग्लासची एक बाजू ही बाजू अँड दिस इज वॉटर लेवल वॉटर लेवल आता इथे मी काय करतो बघा ए ए ए ए मॉलिक्युल्स आहेत काही ते रेग्युलरचे दोस्त आहेत रेग्युलरचे मित्र मैत्रिणी आहेत दुसरीकडनं बाहेर ना आला एखादा एकदम खास मित्र हे गेले उडत त्याच्यासोबत जाऊन बसतो एक ग्लासचा मॉलिक्युल दुसरा वॉटरचा मॉलिक्युल हे याच्याकडे अट्रॅक्ट झालं एक ग्लासचा मॉलिक्युल एक वॉटरचा मॉलिक्युल हे अट्रॅक्शन झालं याला काय म्हणायचं ॲडेसिव्ह ॲडेसिव्ह डिफरंट सबस्टन्स डिफरंट सबस्टन्स मग इथले जवळचे हे कुठे गेले हे वर गेले म्हणून म्हणून पाणी दिसताना सुद्धा याच्यामध्ये तुम्ही जर ऑब्झर्व केलं तर युक्षक दिसतं या कोपऱ्यावर जरा बघायचं इथं येतात काचेच्या ग्लासमध्ये पण जाऊन घरी बघायचं ओके इथं थोडं असं युक्षेप आता इथे मी दाखवतो जास्त दाखवलं एवढं युक्षेप नसते ओके पण तुम्हाला समजण्यासाठी इथलं मॉलिक्युल इथं शेजारच्याला चिकटले मग हिकडले का नाही गेले त्याच्या अंगात मस्ती नाही बे याला एनर्जी कमी आहे त्याला काय एनर्जी कमी आहे हे जवळ आहे म्हणून हे तिथल्या तिथं काय झालं अट्रॅक्शन झालं इंटरमॉलिक्युलरचं त्याचं काहीतरी रेंज आहे ना त्या रेंजनुसार इथं हे काय झालं अट्रॅक्ट झालं मग याला ॲडेसिव्ह म्हणलं कोहेसिव्ह कुणाला म्हणलं याला इकडे धरून बसले जाऊ नको बे किंवा नाही नाही जातो की जाऊ नको बे नाही जातो की आता इथं प्रॉब्लेम काय झाला इथं जे आला इथलं हे एअर हे एअर मॉलिक्युल कडे इतकी ताकद नाहीये की इथल्या मॉलिक्युलला उडून बाहेर घेऊन जाईल त्याच्याकडे तेवढी हे नाही एनर्जी नाहीये मग काय झालं हे मॉलिक्युलला नाही हे खालचे सगळे यांनी धरून बसलेला त्याला धरून बसले मीन्स कोहेसिव्ह फोर्स हा ॲडेसिव्ह फोर्स पेक्षा जास्त झाला आणि याचा नेट फोर्स झाला डाऊनवर्ड याचा नेट फोर्स कुठे झाला डाऊनवर्ड खालच्या साईडला जरी 1/4 असला तरी पण याच्यामध्ये एक पण मॉलिक्युल ढगात गेलं नाही हवेत गेलेलं नाही कारण एअर मधल्या पार्टिकल कड तितकं त्यांच्याकडे काय नाही फोर्स नाहीये मग इथं कसं झालं इथं झालं हो इथल्या इथं यांच्याकडे इथल्यापेक्षा फोर्स जास्त इथल्या आतल्या इथल्या मॉलिक्युलला आत ओढून घेण्यापेक्षा त्याचा थोडा फोर्स जास्त होता म्हणून हे इकडे गेलं कारण पाणी हे यू शेप मध्ये दिसत आहे प्युअर वॉटर घेतलं नाही दिसत असं फिल्टरचं पाणी घ्यायचं दिसत नाही ओके सो जर आपण बघितलं मग हे अशा पद्धतीने राईट परपेंडिक्युलर दिसत बघून बघा करून बघायचं करून बघायला काय चाललंय फिल्टरचं ग्लास बरं नाही इकडे एक ग्लास घ्यायचं आंबोळीचं ग्लास घ्यायचं दोन्ही साईडला जायचे असे बघायचे एकदा करून बघायचं काय अडचण आहे नुसतं सरबतच प्यायचं का आता इथं घेतला दुसरा पॉइंट जो घेतला तो सी पॉइंट हे कुठं घेतलाय रे या वॉटर लेवल सरफेसच्या वर घेतलाय सरफेसला घेतलाय आता सरफेसच्या शेजारचा एअर फोर्स ऍक्ट केलं एला ट्रॅक केलं एला ट्रॅक केलं एला ट्रॅक केलं एला ट्रॅक केलं हे बाबा नाही इथं याच्यामध्ये परत हे रेंज याला काय म्हणायचं आपण रेंज ऑफ मॉलिक्युलर फोर्स किती असत 10⁻⁹ असत या दोन मॉलिक्युल मध्ये इथं एवढे मॉलिक्युल आहेत परत 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 इथे वॉटर कड ते प्रयत्न करायला लागले ओढून घ्यायचं बट त्याच्याकड पुन्हा एकदा तेवढी एनर्जी नाही जेणेकरून इथल्या सरफेसला हटवायचं मग हे कुठल्या साईडला आहे हे सगळे फोर्स कुठं गेले डाऊनवर्ड डायरेक्शनला कुठे गेले डाऊनवर्ड मग एवढ्या जर फ्लोअर्सवर जिथं इंटर मॉलिक्युलरची रेंज आहे तेवढ्याच रेंज मध्ये वॉटर ऑब्झर्व करायचं
आपल्याला एक मेम्ब्रेन तयार झाल्यासारखं वाटतंय, एक थर तयार झाल्यासारखं वाटतंय का, एक तर याला वर ओढण्याचा प्रयत्न करायला लागलाय पण ते पूर्ण फोर्स कुठं लावायला लागलंय, खालच्या साईडला लावायला लागलंय. दॅट इज द सरफेस फील. दॅट इज कॉल्ड एज अ सरफेस फील. दॅट दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट, सरफेस फील. So this surface field were created here, but its range is an just kiti asnara 10^-9 the surface or sphere of influence. आपण स्पेअर ऑफ इन्फ्लुएन्स कशाला म्हटलं हे माहितीये, तर त्याच्यातलं याच्यातला निम्मा पार्ट खाली निम्मा पार्ट वर आहे, मग याच्यामध्ये इन शॉर्ट इलॅस्टिसिटी तयार झाली, त्याला ओढून धरलंय. ओके, सो त्याला ओढून धरलंय, त्याला त्यालाच आपण इलॅस्टिक मेम्ब्रेन असं पण म्हणतो. त्याला काय म्हणतो, इलॅस्टिक मेम्ब्रेन असं पण म्हणतो. त्याला जरी आपण टच करून वर घालावे बघितलं तरी ते परत खाली ओढून घेते. अशा पद्धतीने तिथे इलॅस्टिक मेम्ब्रेन आणि एक असा थर तयार होतो. जर बघितलं तुम्ही एक असा मच्छर येऊन याच्यावर बसला चालायला लागला, ऐकली चालतो, तो घरी गेल्यावर कपात पाणी टाकून चालायचा प्रयत्न करू नको, बुडशील पुन्हा, बुडला की कोकरे सर झुणका भाकर खायला. आता इथं काय आहे, इथं जे आहे हे तुम्हाला हे मेम्ब्रेन तयार होतो, इलॅस्टिक मेम्ब्रेन. आता इथं म्हणून मी काय म्हणलं बघा, फ्री सरफेस ऑफ लिक्विड. आता जे फ्री सरफेस ऑफ लिक्विड आहे ते आपल्याला काय तयार काय ऍक्ट करत नाही, त्याला म्हणतो आपण शेअर ट्रेस ऍक्ट होत नाही. शेअर ट्रेस म्हणजे काय ते सांगतो, हे बेस फिक्स आहे, हे ह्याला जर कोर्स लावलं ना आपण, हे वरचं एवढंच वाटते, इकडे जर कोर्स लावलं ना हे इकडे वाटते, असं होतंय का? मी काय म्हणलं, हे पाण्याला सारायचं आहे असं सारलो आतमध्ये काय पाण्याला ढकलून एवढंच बाजूला सारून, नाही रे बाबांनो असं नाही. इथं कुठलाही शेअर ट्रेस होणार नाही किंवा टेंजेंशियल कुठलाही फोर्स ऍक्ट होणार नाही याच्यावर, हे लक्षात ठेवा. त्यालाच आपण फ्री सरफेस ऑफ लिक्विड असं म्हणतोय. आणि हे जे सरफेस वरन तयार झालं त्यालाच आपण सरफेस टेन्शन, टेन्शन त्याच्यामध्ये काहीतरी ताण तयार केलाय कोणी, इलॅस्टिक मेम्ब्रेन तयार झालंय कुठं, या ठिकाणी या लेअरला इलॅस्टिक मेम्ब्रेन तयार झालंय. म्हणून माशी आयटीत चालते अशी, म्हणून मच्छर त्याच्यावर आयटीत चालतो. ते आपण म्हणतो ते कोपऱ्यात जाळी करतो बघा, त्याला काय म्हणतो आपण स्पायडरमॅन. ती स्पायडरमॅन पण आरामशीर ह्याकडच त्याकडला जातो, चहा जरी असेल तरी पण त्या चहा उन्हाचा पळत जातो आणि आपण पितो का ना. तर बघितला असेल तर ठीक आहे, ते टाकतो. ओके, माणसाचं सुद्धा तसंच आहे हो, व्हॅल्यू ज्याची कमी आहे. आता ना ते डिफरन्स सांगतो ना, सरळ सरळ माणसंही वागण्यात असेच वागायला लागले, आपणही जागे जागेला तसंच वागतो. म्हणजे फेकून द्यायच्या गोष्टी तिथं फेकून, नाही द्यायच्या द्यायच्या. आपल्याला घाम कधी चहात माशी पडली तर घाम वाटतं, आपण काय करतो पाणी घरी गेलं की थोडा लाजतो पण टाकतो. चलो ठीक आहे, एखाद्याने डेअरिंग करून गेलं जर माशी पडली होतं ठीक आहे, पण तेच एक तो वाटे आणि तो पण माशी पडतो तो टाकत नाही, माशीला बाजूला काढून टाकतो, दुःख खातो. अरे हीच पद्धत आहे आपली आपल्या लाईफ मध्ये. आता आता का का तूप घाण वाटलं ना रे, महाग आहे हो, चहा का घाण वाटला, चहा काय झाला, जरी केस पडलं चहा फेकून देतो, अक्का चहा फेकून देतो पण तुपात पडला तूप स्वच्छ असत. अरे आपल्या जिंदगीत सुद्धा असंच झालंय, भविष्यात ते असंच होणार आहे. ओके, सो म्हणून म्हटलं ज्याची आपली किंमत फक्त काय ठेवायची, तुपाची. हा, लोक अशी किती येऊन धडकी मारून जातात, जयभेट करणे चहाची नाही ठेवायची, त्याच्या संग आपण होतो नाही जायचं. ओके, इथं लक्षात आलंय तुम्हाला, कळलंय सगळं, काही अडचण आहे तुम्हाला सरफेस टेन्शनच्यामध्ये? काय बघा, आपण काय काय घेतला, इंटरमॉलिक्युलर फोर्स. इंटरमॉलिक्युलर फोर्स म्हणजे दोन मॉलिक्युलर फोर्स मधलं फोर्स ऑफ अट्रॅक्शन जे आहे त्याला काय म्हणायचं, फक्त दोन मॉलिक्युल मधलं. जर सेम असेल तर कोहेसिव्ह, डिफरंट असेल तर अडेसिव्ह. रेंज म्हणजे ते जेवढं अट्रॅक्शन होणार आहे ना त्याच्यातला जो डिस्टन्स आहे त्याला काय म्हणलं आपण रेंज असं म्हणलं. स्फिअर ऑफ इन्फ्लुएन्स म्हणजे जे रेंज ऑफ आहे, जे रेंज आहे त्याच्याकडे आपण सगळे मॉलिक्युल बसवले ते एक स्फिअर तयार झाला आणि त्यांच्यामधलं जे अट्रॅक्शन आहे त्याला काय म्हणलं आपण स्फिअर ऑफ इन्फ्लुएन्स. याचं जे नेट फोर्स असतं किती, शून्य. त्याच्यानंतर आपण काय म्हटलं, सरफेस फील. सरफेस फील कशाला म्हटलं आपण, जे याच रेंज रेंज ऑफ मॉलिक्युलर फोर्सच्या रेंज मध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन असतं कुठं, खालच्या साईडला, डाउनवर्ड साईडला. या ठिकाणी काय तयार होतं, इलॅस्टिक मेम्ब्रेन तयार होतं आणि एक छोटासा
त्या वॉटर लेवलला सरफेस तयार होतं, एक फिल्म तयार होतं, त्यालाच आपण काय म्हटलं सरफेस ऑफ फिल्म असं म्हटलं. आणि त्याच्यानंतर आपण बघितलं होतं फ्री सरफेस ऑफ लिक्विड. याच्यामध्ये अडेझिव्ह फोर्स कसा आहे किंवा कोहेझिव्ह फोर्स कसा आहे हे मी तुम्हाला समजावून सांगितलेलं आहे. हे लक्षात आलं का? हे बेसिक ऑफ द कोणाचं आहे, सरफेस टेन्शनचं आहे. उद्या सरफेस टेन्शनची डेफिनेशन एनर्जी काय आहे ते उद्या बघूयात आपण. ओके.